नमस्कार, स्वागत है अपने सर्वांचे युवा मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चैनल वर। आज अपन आजच्या व्हिडिओ मधून अपन भारतामधील अपकमिंग हायवे जे 23 हायवे आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। ते कुठले कुठले आहे आणि त्यामधील अंतर किती आहे। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी येणारे 23 हायवे त्याच्या ते केव्हा तयार होणार या संदर्भात माहिती आपण आज बघणार आहोत। ज्यामध्ये एक्सप्रेसवे, इकोनॉमिक कॉरिडॉर जे काही 2023 आणि 2025 भारतामध्ये तयार होणार, ज्यामध्ये दिल्ली मुंबई अहमदाबाद ढोलेरा अमृतसर जामनगर यांचे शेड्यूल 2023 आणि जे 9 हायवे आहेत त्यांचे 2024 पूर्ण होणार आहेत। तर यामधील आता प्रमुख हायवे बघू आपण। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे याचं टोटल डिस्टन्स आहे 1350 किलोमीटर आणि हे 2023 कंप्लीट होणार। त्यानंतर नंबर 2 आहे अहमदाबाद ढोलेरा 110 किलोमीटर मार्च 2023 कंप्लीट होणार। त्यानंतर दिल्ली अमृतसर कटरा हे 600 किलोमीटर 2024 कंप्लीट होणार। बेंगलुरू चेन्नई 272 किलोमीटर हे पण 2024 कंप्लीट होणार। कानपूर लखनऊ 63 किलोमीटर 2024 कंप्लीट होणार। अंबाला कठपुतली 310 किलोमीटर 2023 पूर्ण होणार। अमृतसर जामनगर 762 किलोमीटर डिस्टन्स 2023 पूर्ण होणार। त्यानंतर नवी दिल्लीमधील जे UER सेकंड 75 किलोमीटरचा एक्सप्रेसवे आहे जो रिंग रोड असेल हा 24 कंप्लीट होणार। रायपूर विजाग हा 464 किलोमीटरचा 2024 पूर्ण होणार। त्यानंतर दिल्ली सहारनपूर देहरादून 169 किलोमीटरचा हा एक्सप्रेसवे 2024 पूर्ण होणार। त्यानंतर बेंगलुरू सॅटेलाइट टाउन रिंग रोड 281 किलोमीटर हा पण 2024 पूर्ण होणार आहे। त्यानंतरचा आहे सुरत सोलापूर 464 किलोमीटर 2025 हा पण रोड पूर्ण होणार आहे। चेन्नई सालेम हा 277 किलोमीटरचा रूट आहे हा पण 2025 पूर्ण होणार। दुर्ग रायपूर अरंग हा 92 किलोमीटरचा आहे हा 2024 पूर्ण होणार। त्यानंतर आहे चित्तूर ते थचूर 125 किलोमीटर हा पण 2024 पूर्ण होणार। यानंतरचा जो हायवे आहे तो आहे खडगपूर शिलीगुडी 235 किलोमीटर हा रूट 2025 पूर्ण होणार। त्यानंतर आहे सोलापूर कर्नॉल हा 318 किलोमीटरचा मार्च 2025 पूर्ण होणार। इंदौर हैदराबाद 713 किलोमीटर हा पण मार्च 2025 पूर्ण होणार। त्यानंतर आहे हैदराबाद विशाखापट्टणम 221 किलोमीटर मार्च 2025 पूर्ण होणार। कोटा इंदौर 136 किलोमीटर हा पण मार्च 2024 पूर्ण होणार। हैदराबाद रायपूर 330 किलोमीटर हा पण मार्च 2025 पूर्ण होणार। नागपूर विजयवाडा 457 किलोमीटर हा पण मार्च 2025 पूर्ण होणार। या संपूर्ण एक्सप्रेसवेची लेंथ 7800 किलोमीटर इतकी असेल आणि यामध्ये गुंतवणूक अंदाजे 3.3 लाख करोड रुपये पुढील 5 वर्षात इन्व्हेस्ट होणे आहे। सुरत सोलापूर लखनौ त्यानंतर चेन्नई बेंगलुरू विजयवाडा रायपूर खरगपूर सिलीगुडी या सर्व मुख्य शहरांना जोडण्याचं काम या हायवेच्या माध्यमातून होईल आणि हे हायवे पूर्ण झाल्यानंतर भारतातील जी ट्रान्सपोर्टची सिस्टीम आहे ती अति छान अशी होणार आहे आणि येत्या 7-8 महिन्यामध्येच आपल्याला मुंबई ते नागपूर हा जो एक एक्सप्रेसवे आहे त्याचं पण काम आपल्याला
म्हणजे पूर्णत्वास होताना दिसेल काही दिवसातच. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीपर्यंतचा चालू होण्याची शक्यता आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.